बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. 4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल, मात्र मतमोजणी 13 जानेवारीला करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेत. 5 सदस्यांच्या याचिकेवर हायकोर्टानं हा आदेश दिलेला आहे. बीड जिल्हा परिषदेच्या 5 बंडखोर सदस्यांमुळे हा नवा ट्विस्ट आला आहे. याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर यांच्याकडून. लक्ष्मीकांत, 13 तारखेला मतमोजणी होणार आहे, तसे आदेश उच्च न्यायालयानं दिलेले आहेत, काय नेमकं घडतं आहे बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये? हेमाली, साधारणपणे 2.5 वर्षापूर्वी जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये सुरेश धस यांचे 5 सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते. मात्र सुरेश धस यांच्या या 5 सदस्यांनी बंडखोरी करत पंकजा मुंडे यांच्या ताब्यात जिल्हा परिषद जावी म्हणून जिल्हा परिषदेमध्ये भाजपला मदत केली होती आणि तेव्हा त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. हे सदस्यत्व स्वतः पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री असताना त्यांच्याच एका निर्णयामुळं रद्द झालं होतं. त्या विरोधात हे 5 सदस्य उच्च न्यायालयात गेले होते आणि त्या दरम्यान आता 2.5 वर्ष संपत आहेत आणि 4 जानेवारी रोजी नवीन अध्यक्षाची निवडणूक होते आहे. या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार या 5 सदस्यांना द्यावा म्हणून हे 5 सदस्य कोर्टामध्ये गेले होते. मात्र कोर्टाने या सर्व प्रकरणाची सुनावणी ही 13 जानेवारीला ठेवलेली आहे. 4 तारखेला या सदस्यांना मतदान करता येणार नाही. मात्र त्या दिवशी जो अध्यक्षपदाचा निवडणुकीचा निकाल आहे, मतमोजणी देखील करू नये, 13 तारखेपर्यंत राखीव ठेवावी आणि 13 तारखेला कोर्ट किंवा यांना मतदान करता येईल की नाही याबाबतचा निर्णय देईल, त्यानंतरच ही मतमोजणी होईल आणि तेव्हाच ही जिल्हा परिषद धनंजय मुंडेंच्या ताब्यात जाणार की पंकजा मुंडे जिल्हा परिषदेवरचं आपलं वर्चस्व अबाधित राखणार हे कळणार आहे. एकंदरच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या राजकारणामध्ये आता हे जे 5 सदस्य आहेत त्यांचं भवितव्य टांगणीलं आहे आणि 13 तारखेपर्यंत अध्यक्षपद कुणाकडे जाणार हे देखील धन्यवाद लक्ष्मीकांत आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. Thank you.